तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तर आज अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे. तर त्याचं तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा बघू शकता. तर कोणत्या पिकासाठी पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे, त्यानंतर या जिल्ह्यात कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे, तर लाईव्ह तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जे काही अमाऊंट इथं जमा झालेली आहे, जे काही इथं तुम्ही डेटसुद्धा बघू शकता, डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता जो काही पीक विमा जमा झालेला आहे. तर आपण पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती आहोत, ते सुद्धा सांगणार आहे की लाईव्ह कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत. तर इथं तुम्ही टोटल क्लेम बघू शकता जे की अमाऊंट इथं जमा झालेली आहे. तर दोन पिकाचा पीक विमा इथं जमा झालेला आहे. तर त्यामध्ये सोयाबीन आणि तुरीचा पीक विमा भरला होता, तर सोयाबीनचा सर्वात जास्त पीक विमा मिळालेला आहे. तुरीचं क्षेत्र कमी असल्यामुळे एकूण जे काही इथं 10,777 रुपये इथं जमा झालेले आहेत. तर खरीप तुम्ही इथं बघू शकता जे काही सेशन आहे, त्यानंतर इथं पॉलिसी नंबर, तर मी इथं माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर तुम्हाला इथं कोणते जिल्हे आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे व कोणत्या जिल्ह्यात आता मिळणार आहे, लाईव्ह कशाप्रकारे चेक करायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला पीक विमा इथं टाकायचं आहे. पीक विमा टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल इथं पीक विम्याची, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर येथे आल्यानंतर इथं माझी आय डी पहिलीच लॉग इन आहे, तर मी इथून लॉगआउट करून घेत आहे. तर येथे आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल. जर तुम्ही खरीप पीक विमा 2024 भरलेला असेल, जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल, तर तुम्हाला आता ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला इथे पीक विमा मिळणार. तर सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती डेस्कटॉप साईट करून घेऊ. तर येथे आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल फार्मर कॉर्नर, यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फार्मर लॉग इन म्हणून एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या दोन फॉर्म भरलेला असेल, एकच मोबाईल नंबर दिलेला असेल, तर त्या जो कॉर्नरचा तुम्हाला चेक करायचा आहे त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर मी इथं माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP क्लिक करणार आहे. त्यानंतर टाकलेल्या रिक्वेस्ट OTP मी क्लिक करणार आहे. रिक्वेस्ट OTP जसं मी क्लिक करेल, तर मी दोन फॉर्म भरलेला एकच नंबर दिला आहे, त्यामुळे मला आधार नंबर मागत आहे. तर मी आधार नंबर टाकणार आहे, त्यानंतर कॅप्चा टाकणार आहे. रिक्वेस्ट OTP क्लिक केल्यानंतर मला एक OTP येईल. जर तुम्ही OTP चुकीचा टाकला तर इथं घेणार नाही. जे काही तुम्ही इथं कॅप्चा बघू शकता किंवा कॅप्चा घेत नाही तर आपण पुन्हा कॅप्चा इथं टाकणार आहे. तर कॅप्चाचे व्यवस्थित तुम्हाला ते टाकायचं आहे, अन्यथा तुमचा जो की कॅप्चा जर व्यवस्थित टाकलेला नाही तर ती इथं साईट घेत नाही. तर इथं टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता OTP जे सेंड झालेला आहे. तर आता आपल्याला जो काही OTP आहे इथं टाकायचा आहे, जे की तुमच्या मोबाईल नंबरवर जे तुम्ही टाकलेला असेल, तर OTP इथं आलेला आहे. तर मी तो कॉपी आणि पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर इथं मी खाली ऑप्शन दिसेल सबमिट, यावरती जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही तो बघू शकता जे काही आता इथं रब्बी आहे, तर इथं आपण खरीप सिलेक्ट करणार आहे. खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही टोटल क्लेम आहे, तर इथं बघू शकता किती आलेलं आहे. त्यानंतर यादी कशाप्रकारे चेक करायचे की त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला पीक विमा किती बँक खात्यामध्ये जमा झाला ते सुद्धा चेक करू शकता तुम्ही. तर आता आपण चेक करणार आहे कोणते जिल्हे आहे. तर इथून तुम्ही टोटल क्लेम किती झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला इथं काही शो होत नसेल तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुन्हा आपल्याला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे. त्यानंतर डॅशबोर्डचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं डॅशबोर्ड, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली एक ऑप्शन येईल, त्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही पीक विम्याचं दाखवेल 2023, 2024, 2022, 2018 तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर इथे तुम्हाला किती इन्शुरन्स तुम्हाला मिळणार आहे, तर इथे खाली एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही हंगाम आहे ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुमचं इयर सिलेक्ट, खरीप, जे काही आपला पीक विमा आहे. त्यानंतर इथं आपल्याला आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये आता जे काही किती पीक विमा मिळालेला आहे व कोणते शेतकरी आहेत, प्रीमियम किती झालेला आहे व कोणत्या कास्टचे किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथं टोटल फार्मर कितीपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून बघू शकता. तर यामध्ये अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, भंडारा आहे, त्यानंतर चंद्रपूर आहे, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.
जर तुम्हाला अधिकही तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर इथे तुम्ही जे काही लेटेस्ट अपडेट आहे तर आजची डेट बघू शकता. त्यानंतर जर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा इथं मिळवू शकता. तर ते शेतकऱ्यांची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे पेंडिंग आहे अप्रूव्हल आहे रिजेक्ट झालेलं आहे ते पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या. तर ते कशा प्रकारे चेक करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे. तरी पीक विमा संदर्भात काही अडचणी असतील जर तुमचा पीक विम्याचा फॉर्म चुकलेला असेल एडिट कशा प्रकारे करायचा आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे पीक विमा संदर्भात तर लगेच पहा. तर पीक विमा संदर्भात नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.